प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला सरीसुकाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. सदरक्षणाय करणीकरणाय हा वाक्य डोळ्यासमोर येताच नागरिकांची सुरक्षा करणारे पोलिसांचे चित्र डोळ्यासमोर येते. पण हेच रक्षक जर भक्षक बनले तर नागरिकांची सुरक्षा कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी लग्नही केले. काही वर्षानंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे तिने लग्नासाठी गट घातली. त्यावेळी त्याने नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकरा विरोधात तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा पोलीस उपविभागीय अधिकारी बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिची काम करून देण्यासाठी सरीसुकाची मागणी केली. अखेर तरुणीने याची माहिती सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना दिली व त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. एका मुलासोबत माझा प्रेम प्रसंग होता. त्याने दगा दिल्यामुळे मी DYSP बागुल सरांकडे मदतीसाठी गेली. त्यांनी मला म्हटलं की मी तुझी मदत करेन, एकदा पुन्हा विचार कर FIR वगैरे करायच्या आधी, तू नंतर मला एकट्यात भेट. एकटे भेट मी मग सांगते तुला काय करायचं ते. त्याच्यानंतर मी पुन्हा 3 महिन्यानंतर त्यांना भेटायला गेली की सर माझं माइंडसेट सुसाईडचं आहे, सांगता येत नाही, मला खरंच FIR करायची आहे. तर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की तू सुसाईड करू नको. दुसरं म्हणजे एक आपण एक क्लोज फ्रेंड राहू आणि तिसरं एक रिलेशनमध्ये राहू. माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं, त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही. त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो होता आणि त्यांचं जो मीनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही. बट जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला ते सर्व काही समजून आलं तेव्हा मला वाटलं की खरंच हे सर ॲडव्हान्टेज घेत आहेत माझ्यासोबत झालेल्या सर्व प्रसंगाचा. आणि त्यांनी खरंच माझा ॲडव्हान्टेजच घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हे सुद्धा म्हटलं की तू डेटवर येशील का, तू सांग कधी फ्री राहशील, आपण डेटवर जाऊ, मी अजूनही तरुण आहे, असं वगैरे खूप खूप गलत वर्ड त्यांनी म्हटलं. तक्रार हीच दिली आहे की त्यांनी माझा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटत आहे की याच्या आधी पण त्यांच्यावर त्यांच्याजवळ असे काही माझ्यासारख्या मुली आलेल्या असतील. आम्ही खूप विश्वासाने जातो अशा अधिकाऱ्यांकडे आणि ते आमच्यासारख्या मुलींचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे. प्रकरण असं आहे की एका तरुणीवरती तिच्या प्रेमभंगाच्या संदर्भामध्ये एक प्रकरण झालेलं आहे. त्या प्रकरणाची दखल म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी इथल्या भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ती सांगायला गेली. गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यावेळेस इथला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो आहे की तू तरुण आहेस, त्याला जाऊ दे, मी तुला मदत करतो, पण एक अट आहे की तू आपण डेटवर जाऊ, आपण डेटवर जाऊ आणि तू तरुण आहेस, मी पण तरुण आहे, इतरांना कोणाला सांगू नको आणि वगैरे वगैरे. या शारीरिक सुखाच्या मागणीपासून तर सर्वच याचं तक्रारीमध्ये सर्व नमूद आहे. या जे वासनांद असणाऱ्या या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत भंडारा शहरामध्ये अनेक तक्रारी आहेत. अनेक महिलांसोबत, अनेक कर्मचाऱ्यांसोबत, अधिक महिला अधिकाऱ्यांच्यासोबतची त्याची या पद्धतीचा व्यवहार आहे असं भंडारामध्ये सर्व चर्चा होती. आज एक तरुणी समोर आली. माझ्या या तुमच्या माध्यमातून मी सर्व तमाम माझ्या माय बहिणींना आवाहन करतो की ज्यांच्यावर या पद्धतीचे प्रसंग गुदरलेले असतील त्यांनी याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन भंडाऱ्याला यावं. मुलीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात कलम 354 व 509 अनन्वय गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात चौकशी सुरू झाली असून हा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले आहे. काल एक फिर्यादीची कंप्लेंटवर एक पोलीस अधिकारीवर 354 अ 509 IPC कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. जी फिर्यादी होती त्याचे फिर्याद अशी होती की ते पोलीस अधिकाऱ्यांचे चेंबरमध्ये गेलेली होती. एकदा
एक महिलासोबत गेलेली होती. नंतर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकटी या. त्याचा नंबर त्यांनी त्यांना दिला. त्या महिलांनी त्यांना 1 तारखेला फोन पण केला. फोन करून ते तिथे गेली आणि तिथून त्यांनी त्यांच्या चेंबरामध्ये एकटा त्यांना भेटला आणि भेटून त्यांनी वेगवेगळे चुकीचे डिमांड्स केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली. त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला. नंतर ते सामाजिक संघटनाचे सोबत ते माझ्याकडून आले. माझे आम्ही त्यांना पोलिसांना पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला. पुढची कारवाई काय होणार आता यामध्ये? बेलेबल ऑफेन्स आहे. आम्ही तपास करणार आणि विभागीय कारवाईसाठी आम्ही जे आमचे जे वरिष्ठ आहे त्यांना ते पाठवणार आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली असल्याने न्याय मागायला जायचं कुठं असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्याविरुद्ध काय कारवाई होते ते पाहण्यासारखं असेल.